चुकीचा विषाणू पसरवणाऱ्यांना सोडणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे. राज्यात कुठलाही उत्सव महोत्सव यावेळी होणार नाही आहे असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि जे जे महाराष्ट्रानं केलं ते देशानं केलं, आता सिंगापूरमध्ये देखील केलं जात आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. अनेक लोक आपापल्या परीनं कोरोनाच्या लढाईत योगदान देत आहेत आणि महाराष्ट्रातील जनतेला व्हायरस पासून वाचवण्यासाठी आता कोणत्याही टोकाला जाऊ. गुढीपाडवा, पंढरपूर वारी, रामनवमी घरी साजरे झाले, अन्य धर्मियांनी देखील तसंच करावं असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे. कोविड-19 प्रमाणे आणखी एक व्हायरस समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न करतोय असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.